सिंधुदुर्गात आज निलेश राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं राणे यांना ह्या निवडणुकीत मदत करणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे निलेश राणे उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत कोणीही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नव्हते. अर्ज दाखल करण्यापूर्वी रत्नागिरीत झालेल्या जाहीर सभा झाली होती आणि ह्यावेळी उदय सामंत यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळावा ह्या अजित पवारांच्या इशाऱ्याची आठवण करून दिली. सभेनंतर शहरात रॅली काढण्यात आली. त्यानंतर निलेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आपण विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर येत असल्याचा दावा निलेश राणे यांनी करत सुज्ञ आपल्या सोबत येतील असा विश्वास व्यक्त केला. प्रत्येकाचे वैयक्तिक जर हवे दावे असतील तर त्यांनी बाजूला ठेवले पाहिजे. तर आघाडीचा धर्म कोणी पाळला नाही. आपला सांगपणा करण्याचा कोणी जर प्रयत्न केला तर अजित पवारांच्या यादीत त्याला खड्यासारखं बाजूला करून ठेवण्यात येईल. केलेली कामं ही जनतेपर्यंत घेऊन जायची. ते माझ्या माध्यमातून नसतील किंवा केंद्र सरकाराच्या माध्यमातून किंवा राज्य सरकाराच्या माध्यमातून जी काही कामं झाली मागच्या 5-10 वर्षामध्ये ती घेऊन लोकांपर्यंत जायचं, जनतेपर्यंत जायचं. विकास हाच मुद्दा राहील पुढच्या 22 दिवसामध्ये. आणि म्हणून मागच्या ह्या सगळ्या वातावरणामध्ये बघून असं वाटतं की पुढे लोकांना आता विकास कोण करतो आहे, हा सगळा निधी कोणाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतो आहे हे आता कळलं असल्यामुळे मला असं वाटतं पुढच्या 22 दिवसामध्ये प्रचाराचा मुद्दा हा तोच राहील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.